रेश्मा पडकेनूर विनयभंग प्रकरणी तौफिक शेख यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यास सोलापूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश अणभुले यांनी 29 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली. विजापूर येथील रेश्मा पडकेनूर हिचा खून केल्या प्रकरणी तौफिक शेखला विजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सोलापूर येथे रेश्मा पडकेनूर विनयभंग प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी चौकशीसाठी तौफिक शेख यास ताब्यात घेतले, त्यास न्यायालयासमोर उभे केले असता 29 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली, अशी माहिती सरकारी वकील पाटील यांनी दिली. रेश्मा पडकेनूर खून खटल्यातील मुख्य आरोपी तौफिक शेख यांना जो विजापूरला गुन्हा दाखल आहे 302 त्यांच्या खुनाचा, त्या गुन्ह्यातून तो गुन्हा घडण्यापूर्वी 1 महिना अगोदर इथे जी घटना घडली होती त्या घटनेच्या अनुषंगानं सोलापूर पोलिसांनी तिथल्या ट्रान्सफर कोर्टाची परमिशन घेऊन इकडे ट्रान्सफर करून घेतलेलं होतं. त्याप्रमाणे काल त्यांना अटक दाखवली होती आणि आज मेहरण कोर्टासमोर ह्या गुन्ह्याचा तपास करायचा असल्यामुळे 7 दिवसाची PC ची मागणी मेहरण कोर्टाकडे केलेली होती. त्या अनुषंगानं कोर्टाला जे कागदपत्र सगळे गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्र सांगितले आणि PC ची काय आवश्यकता आहे हेही कोर्टाला पटवून दिलं. त्याप्रमाणे जे ह्या गुन्ह्यात वापरले जे रिव्हॉल्वर होती, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला होता फिर्यादीला जी रेश्मा पडकेनूर आहे, आणि त्या अनुषंगानं जर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती ती रिव्हॉल्वर जप्त करण्याच्या कामी, तसेच ज्या गाडीवर हा आरोपी जिथं गेला होता घटनास्थळी जिथे जी सोलापुरात घटना घडली त्या ती गाडी जप्त करणे आणि या हा जो गुन्हा आहे हा गुन्हा घडल्यानंतर 1 महिन्याबरोबर तिकडं तो 302 गुन्हा घडल्यानंतर फिर्यादीचं त्यातला खून झालेला, त्यामुळे ह्या गुन्ह्याचे खूप महत्त्व आहे. ते आणि ही लिंक आहे ह्या तपास करायचं असल्यामुळं PC मागणी केली, त्याप्रमाणे मेरवण कोर्टाने ती PC ची मान्य केली मागणी आणि 29/6/2019 PCR दिलेला आहे. त्या अनुषंगाने तपास पुढील चालू आहे. दुसरा एक अर्ज की नाही आरोपीच्या वतीने दाखल करण्यात आला होता की उद्याच्या सर्वसाधारण बैठकीने महानगरपालिकेच्या हजेरी लावण्याची परवानगी मागितली होती, त्यावर काय निर्णय? आरोपीच्या वतीनं आज हा PCRचा आदेश झाल्यानंतर आरोपी हा नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेचा नगरसेवक असल्यामुळे उद्या जी सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे महानगरपालिकेने त्या कामी हजर होण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज दाखल केला. त्याही त्या अर्जावरही सरकारतर्फे म्हणणं दाखल केलं आणि त्यावेळी युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मेहरण कोर्टाने तो अर्ज नामंजूर केलेला आहे. त्यामध्ये युक्तिवादामध्ये असं कोर्टाला सांगितलं तेव्हा हा तिथं आरोपी जो आहे तो तिथं नगरसेवक असल्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, तसेच अशी कुठलीही कायद्यामध्ये तरतूद नाही, त्यामुळं असं लाभ कुठल्याही आरोपीला घेता येणार नाही. त्या अनुषंगानं कोर्टाला पटवून दिलं. ते कोर्टाने ते सगळे मुद्दे ग्राह्य धरून आरोपीचा जो अर्ज होता परमिशन मागण्याचा तो नामंजूर केलेला आहे. आणि यानंतर दुसरा एक अर्ज दिला होता की ही जी घटना घडली सोलापुरातली 16 एप्रिलला त्या घटनेच्या दिवशी हे जे आरोपी होते हा जो आरोपी होता तो प्रचाराच्या कामात घटनास्थळी नसून दुसऱ्या ठिकाणी होता हे दाखवण्यासाठी तिथले CCTV फुटेज काढावेत असे निर्देश देण्यात यावे, त्या म्हणून असा आरोपीने अर्ज दिला होता की बाबा ह्याचे संबंधित तपासी अधिकारी आहेत त्यांना असे निर्देश देण्यात यावे की आरोपी जे ज्या ठिकाणी होता तिथले CCTV फुटेज घेण्याबाबत आदेश देण्यात यावे असा अर्ज होता. तोही अर्जावर युक्तिवाद झाला. त्यात मी सरकारतर्फे असं म्हणणं म्हणलं की असे डायरेक्शन देता येणार नाहीत किंवा जो अर्ज दाखल केलेले आहेत तो दोन्ही अर्ज महानगरपालिकेत हजर राहण्याचा अर्ज आणि ह्या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करण्याच्या अनुषंगाने जे अर्ज दोन्ही अर्ज कायद्याने चालू शकणार नाहीत, तसे कायद्यात कुठलीही प्रोव्हिजन नाही आणि आरोपीनं सांगायचं आणि त्यांच्या ह्याप्रमाणे तपास करायचा असं करता येणार नाही. ही जी पोलीस कस्टडी दिलेली आहे ती पोलीस कस्टडी म्हणजे पोलिसांची कस्टडी असली त्यांचा तपास चाललाय तो योग्य दिशेने चाललेला आहे, त्यामुळे त्याचा हस्तक्षेप करता येणार नाही. आरोपीतर्फे शेख यांनी युक्तिवाद केला. शहराध्यक्ष नगरसेवक तौफिक इस्माईल शेख यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात सदर बाजार पोलिसांनी त्यांना बागेवाडी या कोर्टामधून ताब्यात घेऊन आज रोजी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी केडकर साहेब यांच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. पोलिसांच्या वतीने त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती. आम्ही आरोपीच्या वतीने म्हणणं मांडत असताना आरोपीला राजकीय द्वेषाप्रती या गुन्ह्यामध्ये गुंतवलेला आहे, तसेच ज्या दिवशी ही घटना घडलेली आहे 17/4/2019 रोजीची त्यावेळेस तौफिक शेख हे सूर्य ऑटो या ठिकाणी पक्षाच्या कामानिमित्ताने कार्यकर्त्यासोबत उपस्थित होते आणि त्यानंतर ते सावळेश्वर व त्यानंतर आकलूज या ठिकाणी गेल्याचे प्रथमदर्शनी निर्माण न्यायालयामध्ये आम्ही अर्ज सादर केला होता. या अर्जावर निर्माण न्यायालयाने युक्तिवाद ऐकून
आरोपी यांची बाजू आणि सरकार पक्षाची बाजू या दोन्ही बाजूंचा विचार केला आणि आरोपी हे त्यावेळेस उपस्थित होते अथवा नव्हते या संदर्भात देखील तपास करण्यात येईल अशा अनुषंगाने निर्माण न्यायालयाने आदेश पारित करून पोलिसांची 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी मंजूर न करता केवळ 29 तारखेपर्यंत म्हणजेच 3 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे मंजूर केलेली आहे. तसंच आम्ही आरोपीच्या वतीने त्यांना उद्या सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी होणाऱ्या सर्वसाधारण सभेकरिता उपस्थित ठेवण्याबाबत तपासी अधिकारी यांना डायरेक्शन देण्याबाबत अर्ज सादर केला होता. परंतु अर्जदार हा पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळे आणि तशी न्यायालयामध्ये किंवा कायद्यामध्ये तशी कुठल्याही प्रकारची तरतूद नसल्याचे प्राथमिक मत निर्माण न्यायालयाने नोंदवले आहे आणि